पारधी समाजासाठी असणाऱ्या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी झाली नाही, या योजना कुठे राबवल्या, याचा निधी गेला कुठे, त्याची चौकशी करण्यासह जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी दलित महासंघाने मोर्चा काढलाय. संतप्त समाजाच्या लोकांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. शासन स्तरावर पारधी समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी दलित महासंघाने राज्याध्यक्ष सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलंय. विश्रामबागपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पारध्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून संतप्त पारध्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना त्यांनी रोखलं, त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाचं सर्वार्थाने संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं, काही कुटुंबांचं पुनर्वसन झालेलं नाही, त्यांचं एक गाव एक पारधी या शासनाच्या धोरणानुसार शासकीय जागेमध्ये तात्काळ पुनर्वसन करावं, पारध्यांना घरकुल आणि इतर सेवा योजनांचा लाभ देण्यात यावा, काही गावात पूर्वग्रह दूषितपणे पारधी कुटुंबांना हकलण्याचे प्रकार घडले आहेत, त्या गावातील संबंधित ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलेला आहे.